सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलाची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले. तर दर महिनाकाठी 1.5 लाख रुपये वकिलाची फी देण्यात येत होती. अखेर याला यश आले. यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फूल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण तडपदार अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे वक्तव्य फूल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी केले. आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांकडून मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने. मी प्रथमतः सत्तामाले घेत साहेबांच्या चरणी नमन होऊन हा निर्णय सर्वांना मी समर्पित करतो. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घात आणणाऱ्या लढ्याला यश मिळालं. तर कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरात मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुलवाण्यामध्ये बंदी होती. अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फुलवाण्याची. कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती. न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळांनी याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतली नाही. आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली. तुम्ही या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांची विनंती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली. मी त्या सर्व आमच्या याचिकांत जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मनापासून आभार व्यक्त केले. दुसरा प्रश्न, प्रसाद तनपुरेंनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डी.